नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण आशयता अध्यापन पद्धतीचं जे कोर्स सत्र चालू आहे तर त्याच्यामधला असणारा विषय संरचनेचा भाग आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. संरचनेची संकल्पना समजून घेत असताना आपण अनेक प्रकारचे असणारे मॉडेल्स किंवा या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमाची संरचना संकल्पना समजून घेत असताना त्याच्यामध्ये संरचनेचा आपण विचार केला गेलेला आहे. इथं आपल्याला एखाद्या विषयाची संरचनाची संकल्पना समजून घ्यायची आहे. त्या दृष्टिकोनातून विचार हा विषय संरचनेच्या संदर्भात आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. संरचना म्हणजे विशिष्ट विषयाच्या अंगोपांगाच्या व्यवस्थेची तपशीलवार त्या ठिकाणी केली गेलेली मांडणी असते, त्यालाच संरचना असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा एका दृष्टिक्षेपात आपल्याला संपूर्ण विषयाची जी माहिती समजते तर त्यालाच विषयाची संरचना असं म्हटलं गेलेलं आहे. एका दृष्टिक्षेपात आपल्याला एखाद्या विषयाची माहिती समजते म्हणजेच काय, तर त्या विषयामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत, कोणते घटक आहेत, कोणते उपघटक आहेत किंवा कोणते घटक आहेत किंवा त्याच्यामधल्या मेन संकल्पना काय काय आहेत त्या विषयासंबंधित असणाऱ्या, तर त्याच्या विषयाची माहिती आपल्याला एका दृष्टिक्षेपात मिळते, त्यालाच विषयाची संरचना असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. किंवा विषयाच्या विविध अंगाचे परस्पर संबंध स्पष्ट करणारे किंवा व्यक्त करणारी जी संरचना असते त्यालाच विषयाची संरचना असं म्हटलं गेलेलं आहे. आता आपण जनरल लँग्वेजच्या संदर्भात विचार करत असताना एक मराठी विषयाची संरचना कशा पद्धतीने केली जात असते या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मराठी विषयाची संरचना म्हणजे मराठी भाषा ज्या विविध वाङ्मय प्रकारातून सादर केली जाते व ते विविध प्रकार व भाषेचे व्याकरण यालाच भाषेची संरचना असं म्हटलं गेलेलं आहे. थोडक्यात भाषेच्या असणाऱ्या संरचनेमध्ये किंवा मराठी विषयाच्या असणाऱ्या संरचनेमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात याच्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यामध्ये चर्चा करायची आहे. संरचना म्हणजेच काहीतरी एका दृष्टिक्षेपात त्या विषयामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती आहे याविषयीची आपल्याला एखादी साधारण कल्पना त्या विषयाच्या असणाऱ्या संरचनेच्या आधारे या ठिकाणी येत असते. उदाहरणार्थ आपण इतिहासाचं उदाहरण घेतलं तर इतिहास विषयामध्ये इतिहासामध्ये कोणकोणत्या संकल्पना आहेत किंवा इतिहास विषयाची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे याची आपल्याला एका दृष्टिक्षेपात जी माहिती होत असते त्यालाच इतिहास विषयाची संरचना असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने गणित विषयाचे असेल, भूगोलाचे असेल, विज्ञानाचे असेल, इंग्रजीचे असेल, त्या विषयामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे हे आपल्याला एका दृष्टिक्षेपात समजणं त्यालाच विषयाची संरचना असं म्हटलं गेलेलं आहे. आता मराठीचं उदाहरण जर आपण पाहिलं तर मराठी असेल किंवा लँग्वेजमधले कोणत्याही भाषा पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या विषयामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत याची असणारी कल्पना आपल्याला सहजपणे येत असते. उदाहरणार्थ मराठीच्या संदर्भात विचार करत असताना गद्य असेल, पद्य असेल, व्याकरण असेल, निबंध असेल, तर हे असणारे महत्त्वाचे विभाग आहेत. तर त्याच्या अंतर्गत असणाऱ्या विभागातून आपल्याला त्या विषयामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे तर या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला एका दृष्टिक्षेपात विषयाच्या असणाऱ्या संरचनेच्या आधारे आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. आता मराठी भाषेसंदर्भात श्रवण भाषण वाचन लेखन कौशल्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मराठी विषयाची असणारी संरचना किंवा कोणत्याही भाषिक विषयाची संरचना जी आहे तर ती प्रामुख्याने ह्या श्रवण भाषण वाचन लेखन क्षमतांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच तयार केलेली आहे. आता मराठीमध्ये संरचनेच्या संदर्भात विचार करत असताना गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन याच्या अंतर्गत विभाग वेगवेगळ्या पद्धतीचा असणारा विभाग पाडण्यात आलेला आहे. आपण गद्याचा जर विभाग पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, चरित्र असेल, तर ह्या प्रकाराचा विचार आपल्याला गद्याच्या अंतर्गत या ठिकाणी करता येईल. कथामध्ये सुद्धा बघा ग्रामीण कथा, दलित कथा, आदिवासी कथा किंवा वेगवेगळ्या भटक्या जमातीच्या अनुषंगाने असणारी कथा, तर अशा पद्धतीचा कथाचा सुद्धा प्रभाव आपल्याला सांगता येईल. किंवा कादंबरीच्या संदर्भात विचार करत असताना त्याच्या संदर्भात सुद्धा उपप्रवाह आपल्याला त्याच्या अंतर्गत कोणते आहे त्याच्याविषयीची सुद्धा माहिती आपल्याला भाषिक संरचनेच्या आधारे आपल्याला या ठिकाणी येऊ शकते. आता कादंबरी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ग्रामीण कादंबरी असेल, ऐतिहासिक कादंबरी असेल, दलित कादंबरी असेल, काल्पनिक कादंबरी असतील, तर या संदर्भातला विचार त्याच्या अंतर्गत केलेला असेल. किंवा नाटकामध्ये सुद्धा बघा नाटकासंदर्भात विचार करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये ऐतिहासिक नाटके असतील, सामाजिक नाटके असतील, कौटुंबिक नाटके असतील, तर ह्या नाटकासंदर्भात केला गेलेला विचार असेल. किंवा चरित्राच्या संदर्भात विचार करत असताना आत्मचरित्र असेल, आत्मवृत्त असेल किंवा आत्मलेखन असेल, हे वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यामधलं असणारं जे प्रवाह आहे तर त्याच्या अंतर्गत येत असतात. म्हणजे एक असणारा मुख्य घटक, त्याच्या अंतर्गत असणारे दुसरे असणारे घटक आणि त्याच्यानंतर त्याच्या अंतर्गत येणारे घटक, म्हणजे असा विचार हा प्रामुख्याने संरचनेमध्ये या ठिकाणी केला जात असतो. जर पद्याची जर संरचना आपण जर पाहिली तर पद्यामध्ये सुद्धा बघा संत काव्य आहे, पंत काव्य आहे, तंत काव्य आहे, आधुनिक काव्य आहे, याच्यानुसार सुद्धा त्याच्या अंतर्गत कोणत्या प्रकारचे विभाग आहेत
याविषयी सुद्धा माहिती आपल्याला त्या विषयाच्या असणाऱ्या संरचनेच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. उदाहरणार्थ संतकाव्यामध्ये बघा, दोहे असतील, अभंग असेल, भारूड असेल, गवळणी असेल, ओव्या असतील, तर ह्या गोष्टींचा विचार हा संतकाव्यामधील असणाऱ्या त्या इतर संतकाव्याच्या असणाऱ्या प्रवाहांतर्गत दोहे, अभंग, कार, भारूड असेल, गवळणी असेल, ओव्या याचा असणारा आपल्याला या ठिकाणी समावेश करता येतो. पंतकाव्यामध्ये स्फुटकाव्य असेल, स्फुटकाव्यासारखा असणारा भाग असेल किंवा तर त्याचा असणारा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. किंवा तंतकाव्यामध्ये पोवाडे असतील, लावणी असेल किंवा जागरण असेल यासारखा असणारा भाग असेल. किंवा आधुनिक काव्यामध्ये भक्तिगीत असेल, प्रार्थना असेल, सुनीत असतील यासारखे असणारे प्रवाह असतील. किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा काव्यामध्ये एक नऊ प्रवाह आलेला आहे किंवा नऊ काव्याची असणारी संकल्पना आलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा सारोळ्या असतील किंवा विडंबन काव्य असेल, तर याचाही समावेश आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. संरचनेच्या संदर्भात विचार करत असताना किंवा व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना व्याकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला संरचनेच्या संदर्भात विचार करावा लागत असतो. व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना वर्णविचार असेल, शब्दविचार असेल, वाक्यविचार असेल, विरामचिन्ह असतील किंवा अलंकार असेल, तर या सर्व मुद्द्यांचा समावेश आपल्याला व्याकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या उपघटकामध्ये या ठिकाणी करता येऊ शकतो. आता वर्णविचारामध्ये स्वर असेल किंवा व्यंजने असतील या संदर्भातला विचार असेल, किंवा शब्दविचारामध्ये विकारे असतील जाती शब्दाच्या, अविकारे असतील, समास असतील, संधी असतील याचा विचार शब्दविचारामध्ये प्रामुख्याने केला जात असतो, म्हणजे त्याच्या अंतर्गत त्याचा असणारा समावेश होणार आहे. किंवा वाक्यविचारामध्ये सुद्धा बघा, प्रयोग असेल, प्रयोगाचा विचार असेल, कर्तरे प्रयोग असेल, कर्मणे प्रयोग असेल किंवा भावी प्रयोग असेल, किंवा काळांचा संदर्भातला विचार असेल वाक्यविचारामध्ये, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, किंवा व्याकरणामधला जो असणारा विरामचिन्हाचा भाग असतील, मग विरामचिन्हाच्या अनुषंगाने सांगितले गेलेले काही नियम असतील, किंवा अलंकाराच्या संदर्भात विचार करत असताना शब्द अलंकार असेल, अर्थ अलंकार असेल किंवा त्याच्या अंतर्गत येणारे वेगवेगळे प्रकार असतील त्याचा सुद्धा विचार हा व्याकरणाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला समाविष्ट करता येतो. म्हणजे व्याकरणाच्या अंतर्गत जर विचार केला तर त्याच्यामध्ये वर्णविचार, शब्दविचार, वाक्यविचार, विरामचिन्हे असतील, अलंकार असेल या सर्व गोष्टीचा विचार हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने केला जात असतो. किंवा लेखनाच्या संदर्भात जर आपण विचार केला, याच्यामधल्या असणाऱ्या संरचनेमध्ये चार भाग मांडलेले आहेत आपण, गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन. याच्यामधला लेखनामधला असणारा शेवटचा जर आपण भाग पाहिला तर त्याच्यामध्ये निबंध लेखन असेल, पत्र लेखन असेल, संवाद लेखन असेल, सारांश लेखन असेल, तर यासारख्या लेखनाच्या अंतर्गत सुद्धा काही इतर उपप्रकार आहेत. निबंधामध्ये सुद्धा व्यक्ती निबंध असतील, वर्णनात्मक निबंध असतील, पत्रलेखनामध्ये सुद्धा सामाजिक कौटुंबिक पत्रलेखन असेल किंवा शासकीय कामाची पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेले पत्रलेखन असेल, किंवा संवाद लेखनामध्ये सुद्धा नाट्यछटासारखा भाग असेल, किंवा सारांश लेखनामध्ये एखाद्या त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतात. तर थोडक्यात ह्या सर्व गोष्टीचा विचार हा प्रामुख्याने मराठी विषयाची भाषिक संरचना तयार करत असताना केला गेलेला आहे. यातून महत्त्वाचा उद्देश असा मानला गेलेला आहे की रसस्वाद, त्यातून नवनिर्मिती आणि आविष्कारण या गोष्टीला जास्तीत जास्त या ठिकाणी महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर थोडक्यात तुम्हाला भाषेची जी संरचना असेल किंवा एखाद्या विषयाची संरचना असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत याची असणारी कल्पना येत असते. आता मराठी विषयाची संरचना जर मी तुम्हाला सांगितलेली आहे, तर मराठी विषयाची संरचना जर पाहिली आपण तर त्याच्यामध्ये गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन हे मुख्य भाग आहेत आणि त्याच्या अंतर्गत काही येणारे इतर उपविभाग आहेत. त्याविषयीची माहिती आपल्याला सहजपणे, स्पष्टपणे त्या विषयाची संरचना पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकते. त्याच्यामुळं कोणत्याही विषयासंदर्भात विचार करत असताना सुद्धा इतिहास विषयाचं जर आपण पाहिलं तर इतिहास विषयामध्ये सुद्धा बघा, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास असेल किंवा आर्वचन किंवा आधुनिक किंवा आर्वाचीन काळातला असणारा इतिहास असेल तर याच्यानुसार सुद्धा मग त्याचा असणारा प्रकार त्या ठिकाणी पाळले जात असतात. प्राचीन काळातील इतिहासामध्ये कोणत्या इतिहास लिहिला गेलेला आहे त्या संदर्भातली माहिती, मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणत्या प्रकारच्या असणाऱ्या घटना प्रसंग घडले त्याच्या संदर्भातली माहिती असेल, किंवा आधुनिक काळामध्ये कोणत्या प्रकारचा असणाऱ्या घटना प्रसंग घडले त्याची माहिती त्याच्या अंतर्गत येणार आहे. तर इतिहासाचा त्या शंगाने अनुषंगाने केला गेलेला विचार असेल. याच पद्धतीने वेगवेगळ्या विषयाच्या सुद्धा संरचना आपणाला त्या ठिकाणी तयार केल्या जात असतात. तुमच्या मेथडच्या पुस्तकामध्ये त्या विषय आशयुक्त अध्यापन पद्धतीची मेथडची पुस्तकं आहेत तुमची, तर तुम्ही त्यासाठी ती मेथडची पुस्तकं पहा. त्या विषयामध्ये काय त्या विषय मेथडच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तुमच्या विषयाची संरचना कशा पद्धतीने मांडली जात असते याची असणारी कल्पना अधिक चांगल्या प्रकारे येऊ शकते. मी फक्त इथं तुम्हाला मराठी विषयाचं या ठिकाणी उदाहरण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यानंतर आपण आता या
विषय संरचनेची जी वैशिष्ट्ये आहेत, तर ही वैशिष्ट्ये थोडक्यात आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा थोडक्यात त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विषयाच्या संरचनेचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे की त्या विषयासंबंधित जास्तीत जास्त घटकाचा समावेश हा त्या विषयाच्या संरचनेमध्ये केलेला असतो. म्हणजे त्याच्या त्या विषयाच्या संरचनेमध्ये कोणकोणते घटक आहेत, एखादा साहित्य प्रवाह असेल, साहित्य प्रकार असेल, तर त्याच्यामधल्या कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत, किंवा विज्ञानामधले वेगवेगळ्या प्रकारचे असणारे साहित्य माहिती असेल तर ती वेगवेगळ्या प्रकारची असणारी माहिती ही त्या विषयाच्या असणाऱ्या संरचनेमध्ये समाविष्ट केलेला असणार आहे. म्हणजे जेवढे जेवढे विज्ञानासंबंधी येणारे जे घटक असणार आहेत किंवा गणितासंबंधी येणारे जेवढे जेवढे घटक असणार आहेत, तर त्या सर्व घटकांचा विचार हा ते विषयाच्या संरचनेमध्ये केलेला असतो. एकही घटक त्या ठिकाणी चुकवला जात नाही विषयाच्या संरचनेच्या अनुषंगाने विचार करत असताना. त्यामुळं जास्तीत जास्त त्या घटकाचा समावेश हा विषयाच्या संरचनेमध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्या घटकांचे एकमेकाशी असणारे संबंध समजतात. कारण त्या विषयाची मांडणी अशा पद्धत विषयाच्या संरचनेमध्ये त्या घटकाचं नेमकं स्थान त्या ठिकाणी निश्चित असतं, त्याचबरोबर त्या घटकाचा इतर घटकाशी काय संबंध आहे. उदाहरणार्थ कथाचा चरित्राशी काय संबंध आहे, कथाचा कादंबरीशी काय संबंध आहे, कथाचा नाटकाशी काय संबंध आहे, या संदर्भातली माहिती आपल्याला त्याचं असणारं स्वरूप जे आहे तर ते स्वरूप लक्षात आल्यामुळं त्याचं स्वतंत्र स्वरूप आपल्या लक्षात आल्यामुळं त्या घटकाच्या अनुषंगाने त्या प्रत्येक घटकाच्या संदर्भातली जी माहिती आहे तर ती आपणाला ह्या विषयाच्या संरचनेच्या आधारे या ठिकाणी समजते. कारण एक समानता असणारे जे घटक आहेत तर ते एक समानता असणाऱ्या घटकांचा असणारा गट असतो आणि त्या गटाच्या अंतर्गत येणारे इतर जे प्रवाह आहेत तर त्या प्रवाहाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये साम्यता असेल किंवा थोडासा भेद असेल किंवा त्याच्या वैशिष्ट्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आवश्यकेल तर त्या फरकाच्या अनुषंगानेच विचार करून जास्त फरकाचा विचार न करता कमी फरकाचा विचार करून त्या ठिकाणी वेगवेगळे जे इतर अंतर्गत येणारे जे प्रवाह आहेत तर त्याचा विचार करून त्याचा असणारा एक गट तयार केला जात असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये एकमेकाशी संबंध असणाऱ्या घटकाचा सुद्धा संबंध आपल्या लक्षात त्या ठिकाणी येत असतो. त्याचबरोबर घटकाची एका विशिष्ट मांडणी किंवा रचना असते. विषयाच्या संरचना करत असताना त्यासाठी प्रामुख्याने घटकाची एका विशिष्ट पद्धतीने मांडणी केलेली असते किंवा रचना केलेली असते. त्याच्यामुळं त्या विषयाची असणारी माहिती आपल्याला समजून घेणं असेल किंवा त्या माहितीचं आकलन करून घेणं असेल किंवा ती माहिती आपल्याला लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मदत होत असते. त्यामुळं एका घटकाची जी मांडणी आहे ती विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी केलेली असते. त्यामुळं ते एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याचबरोबर प्रत्येक आशय घटकाचे स्थान निश्चिती या ठिकाणी असते. तर विषय संरचनेच्या संदर्भात तो घटक नेमका कोणत्या गटामध्ये येतो, त्या गटामध्ये त्या नेमका तो कुठं बसतो याचा असणारा विचार विषयाच्या संरचनेमध्ये केलेला असतो. गद्यात्मक असेल तर तो गद्यात्मक घटकामधील असणाऱ्या कथामध्ये आहे, कादंबरीमध्ये आहे, नाटकामध्ये आहे का चरित्रामध्ये आहे, तर त्याच्या अंतर्गत तो घटकाचं स्थान त्या ठिकाणी निश्चित असतं. त्याच्यामुळं त्याचा असणारा स्थानाचा विचार हा या ठिकाणी विषयाच्या संरचनेमध्ये निश्चित केलेला असतो. त्यामुळं त्या घटक नेमक्या कोणत्या गटात येतो याची असणारी कल्पना जी आहे तर त्याची असणारी कल्पना ही आपल्याला त्या विषयाच्या संरचनेमुळं या ठिकाणी थोडक्यात समजते. त्याचबरोबर शक्य तेवढी जी आटोपशीर जी माहिती आहे तर ती शक्य तेवढी आटोपशीर माहिती आपल्याला विषयाच्या संरचनेमध्ये दिलेली असते. त्यामुळं एका दृष्टिक्षेपात त्या विषयाच्या मधले असणारे सर्व इतंभूत माहिती आपल्याला विषयाच्या संरचनेमुळे या ठिकाणी मिळू शकते. तर ही अशा पद्धतीने आपल्याला विषयाची असणारी संरचनाची जी वैशिष्ट्ये आहेत तर ते संरचनेचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता या संरचनेच्या काही पद्धती सांगितल्या गेलेल्या आहेत तर त्या पद्धतीविषयीची माहिती आपल्याला याच्यानंतर या ठिकाणी थोडक्यामध्ये घ्यायची आहे. आता साधारणतः विषयाच्या संरचनेच्या साधारणतः पाच पद्धती सांगितल्या आहेत. पहिली पद्धती आहे काळानुरूप पद्धती, दुसरी आहे आशयानुरूप किंवा आशयाच्या असणाऱ्या स्वरूपानुसार संरचना असेल, वर्गीकरण असेल, त्यानंतर घटक पद्धती असेल किंवा इतर कोणत्याही पद्धती, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने आपण विषयाची संरचना त्या ठिकाणी मांडू शकतो. तर साधारणतः पाच प्रकार हे याच्यामध्ये सांगितले आहेत. आता काळानुरूप पद्धती आहे किंवा काळानुरूप संरचनाची जी पद्धती आहे तर त्याविषयीची माहिती आपण याच्यानंतर या ठिकाणी थोडक्यात घेणार आहोत. आता काळानुरूप संरचना विचारात घेत असताना त्याच्यामध्ये काळाचं ज्या पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे किंवा काळाचे जे स्तर मांडलेले आहेत किंवा पाळलेले आहेत तर त्याच्यानुसारच त्याच्यामध्ये येणारे प्रवाह असतील, साहित्य प्रवाह असतील, साहित्य प्रकार असतील याचा विचार त्याच्यामध्ये केलेला असतो. उदाहरणार्थ प्राचीन काळामध्ये जे साहित्य निर्माण झाले त्याचा असणारा प्रवाह त्या काळातील असणाऱ्या गटामध्ये किंवा त्या प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ किंवा अर्वाचीन काळ असं आपण त्याचं तीन स्तर केलं
तर तीन स्तराचा विचार करत असता प्राचीन काळामध्ये येणारे जे लिहिले गेलेले जे साहित्य प्रकार असतील तर ते त्या प्राचीन काळातील असणाऱ्या गटामध्ये येणार आहेत. मध्ययुगीन काळामध्ये लिहिले गेलेले जे साहित्य प्रकार आहेत तर ते मध्ययुगीन काळातील असणाऱ्या साहित्य प्रकारामध्ये येणार आहेत. किंवा अर्वाचीन काळामध्ये जो जे साहित्य प्रकार उदयास आलेले आहेत त्याची माहिती त्या असणाऱ्या अर्वाचीन असणाऱ्या साहित्य प्रकारामध्ये या ठिकाणी अर्वाचीन काळातील असणाऱ्या साहित्य प्रकारानुसार येऊ शकणार आहे. म्हणजेच प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ याच्यामध्ये जे साहित्य निर्माण झालेलं आहे तर त्याच्यानुसार मग विचार हा काळानुरूप संरचना पद्धतीमध्ये केलेला असतो. किंवा इतिहास विषयाचं आपण पाहिलं तर प्राचीन काळातला असणारा इतिहास त्याचा वेगळा विचार मांडलेला असतो संरचनेमध्ये. आधुनिक मध्ययुगीन काळातला असणारा विचार हा वेगळ्या पद्धतीने मांडलेला जातो आणि अर्वाचीन काळातला असणारा विचार हा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडला जात असतो. तर या पद्धतीनं विचार हा प्रामुख्याने काळानुरूप पद्धतीमध्ये केला जात असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे किंवा दुसरी संरचनाची पद्धती जी आहे तर ती अशी आहे आशयाच्या स्वरूपानुसार संरचना. तर याच्यामध्ये प्रामुख्याने एक समानता असणारा जे घटक किंवा आशय आहेत तर त्याचा विचार करून संरचना मांडण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे एक समानता असणारे जे घटक आहेत तर ते एक समानता असणाऱ्या घटकाचा विचार आशयाच्या स्वरूपानुसार त्या ठिकाणी केला जात असतो. उदाहरणार्थ कविता हा प्रवाह आहे, कविता साहित्यातले असणारे एक प्रवाह आहे. कवितामध्ये मग निसर्ग कविता असतील तर निसर्ग कविता निसर्ग कवितेचा मध्ये त्याच्या अंतर्गत येणारे जे काव्यप्रकार साहित्य प्रकार आहेत तर ते सगळे त्याच्यामध्ये येतील. किंवा निसर्ग कविता असेल, सामाजिक कविता असेल किंवा राष्ट्रभक्तीपर कविता असतील तर हे साहित्याचे प्रवाह आहेत, प्रकार आहेत. तर त्याच्या असणाऱ्या कविता ह्या साहित्य प्रकारानुसारच त्याच्या वेगवेगळ्या प्रवाह आशयाच्यानुसार समात असणाऱ्या जे काही कविता आहेत त्याचा विचार हा प्रामुख्याने या पद्धतीमध्ये प्रामुख्याने केला जाणार आहे. किंवा एक समानता असणारा जो आशय आहे तर त्या आशयाचा विचार हा प्रामुख्याने आशयाच्या स्वरूपाच्या संरचनेमध्ये या ठिकाणी केला जात असतो. लेखनाच्या संदर्भातले जे प्रकार असतील, आता निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल, संवाद लेखन असेल किंवा सारांश लेखन असेल, म्हणजे याच्यामध्ये आशय लेखनाच्या संदर्भातला आशय आहे. त्यामुळं याचा विचार हा प्रामुख्याने आशय स्वरूपात संरचना करत असताना त्याच्यामध्ये एकत्रितरित्या केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर वर्गीकरण संरचना पद्धती याच्यामध्ये तक्त्याच्या स्वरूपात या ठिकाणी विचार केला गेलेला असतो. उदाहरणार्थ बघा, इथं एक तक्ता आहे त्याच्यामध्ये गद्य प आता इथं तुम्हाला उलट दिसत असेल परंतु याच्यामध्ये बघा गद्य, पद्य, व्याकरण, लेखन अशा पद्धतीने त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये गद्यामध्ये काय आहे, पद्यामध्ये काय आहे, व्याकरणामध्ये काय आहे किंवा लेखनामध्ये काय आहे त्याच्या अंतर्गत हे तक्त्याच्या स्वरूपात अशा पद्धतीने मांडलं जात असतं. एक कोणत्याही विषय जर पाहिला तर त्या विषयाची संरचना सुद्धा अशा पद्धतीने तक्त्याच्या स्वरूपात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. तर वर्गीकरणामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या पद्धतीने तक्त तयार केले जात असतात तर त्या तक्त्यानुसार त्या विषयाची असणारी संरचना मांडली जात असते. वर्गीकरण करत असताना त्याच्यामध्ये प्रकारानुसार असेल, स्तरानुसार असेल त्याही गोष्टीचा विचार हा त्याच्यामध्ये केलेला असतो. किंवा तर वर्गीकरणानुसार संरचना पद्धती एक आपणाला याच्यामध्ये पद्धती सांगता येईल. त्याच्यानंतर घटक पद्धती याच्यामध्ये एक समानता असणाऱ्या घटकांचा विचार हा घटक पद्धतीमध्ये केला जात असतो. गद्य असेल तर गद्याच्या अंतर्गत येणारे जे घटक कोणते आहेत, पद्य असेल तर पद्याच्या अंतर्गत येणारे घटक कोणते आहेत त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या उपघटकाचा सुद्धा विचार घटक पद्धतीमध्ये केला जात असतो. तर आता त्यानंतर पाचवी जी पद्धती सांगितली गेली आहे तर कोणतेही पद्धती, तर याच्यामध्ये वरील सांगितलेल्या चार पद्धतीशिवाय तुम्ही वेगळ्या पद्धतीनं संरचना काढू शकता. तुमच्या मनातल्या असणाऱ्या कल्पना असतील, आयडिया असतील, विचार असतील तर त्या सर्वांना एकत्रित तुमच्या म्हणजे तुमच्या असणाऱ्या विषयाच्या संरचनेमध्ये त्या सर्व गोष्टीचा वापर करून तुम्ही तुमच्या मनानंसुद्धा या ठिकाणी विषयाची संरचना मांडू शकतात. तर त्याच्यामध्ये बघा चित्र काढून असेल किंवा एखाद्या प्राण्याचा एखाद्या समजा मोर असेल, मोरा चित्र काढून त्याच्यामध्ये विषयाची संरचनेची माहिती दिली असेल. एखाद्या झाडाचं चित्र काढून त्या झाडाच्या चित्राद्वारे त्या ठिकाणी विषयाची संरचनेची माहिती दिली असेल. किंवा एखाद्या पक्ष्याचं चित्र काढून त्या पक्ष्याच्या चित्राच्याद्वारे त्या ठिकाणी विषयाची संरचना सांगितलेली असेल. तुम्ही जे तुमच्या मनाला ज्या पद्धतीने वाटते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या विषयाची संरचना करू शकतात. परंतु ती विषयाची संरचना करत असताना त्या विषयातील सर्व घटक त्या विषयाच्या संरचनेमध्ये येणार आले पाहिजे याची असणारी दखल तुम्हाला घ्यावी लागेल. तरच त्या विषयाची संरचना जी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर ती योग्य मानली जाईल. तर अशा पद्धतीने आपणाला आपण आजच्या तासिकेमध्ये विषयाच्या संरचनेच्या संदर्भातल्या या ठिकाणी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण विषयाच्या संरचनेची संकल्पना, त्याची असणारी वैशिष्ट्ये,
त्याचबरोबर असणारे संरचनेच्या पद्धती याविषयीची असणारी जी माहिती आहे, तर ती माहिती आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थोडक्यात त्याच्यामध्ये आपण एकच गोष्ट समजून घेतलेली आहे की कोणताही विषय आपणाला समजून घ्यायचा असेल तर त्या विषयाची असणारी संरचना समजून घ्यावी लागेल. त्या विषयाची संरचना समजून घेतली तर आपणाला आपला अध्यापन जे आहे तर त्या विषयाच्या संरचनेला अनुसरून आपणाला आपलं अध्यापन हे योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आपणाला विषयाची संरचना मदतनीस ठरत असते. आपण अध्यापन करत असलेला घटक नेमका विषयाच्या संरचनेमध्ये कोणत्या स्थानी आहे, कोणत्या प्रकारामध्ये येतो, कोणत्या प्रभावामध्ये येतो, कोणत्या गटामध्ये येतो, या विषयीची माहिती आपणाला त्या विषयाची संरचनेची संकल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीने जामाही झालेली असेल तरच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपणाला विषयामध्ये अध्यापन करत असताना त्याच्यानुसार आपणाला एक प्रकारची असणारी गती येत असते किंवा आपलं दिशायुक्त मार्गदर्शन असेल किंवा दिशायुक्त अध्यापन जे आहे तर ते होण्यासाठी विषयाच्या संरचनेचा अभ्यास हा या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आपणाला विषयाच्या संदर्भात आशयच्या अनुषंगाने विचार करत असताना आशयामध्ये नेमकं कोणते प्रवाह आहेत, प्रकार आहेत, स्तर आहेत व त्याचं वर्गीकरण कशाप्रकारे केलं गेलेलं आहे या सर्व गोष्टींची माहिती होण्यासाठी विषयाची संरचना समजून घेणं हा एकमेव उपाय आहे. आणि त्या विषयाची आपण संरचना चांगल्या प्रकारे समजून घेतली तरच आपणाला त्या विषयाचं आकलन जे असेल त्या विषयामध्ये समाविष्ट असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, कल्पना किंवा त्या विषयामध्ये समाविष्ट केलेल्या ज्या काही इतंभूत माहिती आहे तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे समजून येऊ शकेल. आणि त्यातूनच आपली त्या विषयासंदर्भातली आकलन पातळी असेल, त्या विषयासंदर्भातली समज असेल आपली स्वतःची, तर ती अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकते. तर ही गोष्ट आपल्याला विषयाच्या संरचनेसंदर्भात आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावी लागेल. तर थोडक्यात आपण विषयाच्या संरचनेची संकल्पना समजून घेतलेली आहे, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हालाही ती संकल्पना समजलेली असेल तरीही तुम्ही तुमच्या मित्राची जी पुस्तकं आहेत त्या तुमच्या मित्राच्या पुस्तकामधले तुमच्या विषयाची उदाहरणं पहा आणि त्यातून अधिक चांगल्या प्रकारची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण थांबूयात.